Prăpun pâine. Sânge. Planța guci. Chilianța druga. Păcșanța thava. Băianța gătta. Sânkeanța găt. Hi sânge udarna aici. Javun samhața bodhutu tela sânge așe mântat. Sânge așe două prăcar aici. त्यातील पहिली पद्धत आहे यद्य पद्धती आणि दुसरी आहे गुणधर्म पद्धती एक लिस्टिंग मेथड अँड रोस्टर मेथड संच लिहिण्यासाठी कॅपिटल ए बी सी डी झेड पर्यंतची कोणत्याही अक्षराचा वापर करतात संचातील घटक स्मॉल ए बी सी या इंग्रजी अक्षराचा वापर करतात ए बिलॉंग्स टू ए संच हा ए कॅपिटल एचा घटक आहे म्हणजेच ए बिलॉंग्स टू ए हा संच एचा घटक नाही हे दाखवण्यासाठी ए नॉट बिलॉंग्स टू ए असं लिहितात ए हा संच एचा घटक नाही संख्यांचे प्रकार पहिला आहे नॅचरल नैसर्गिक संख्यांचा संच वैरपी कोशात एक दोन तीन याप्रमाणे लिहितात त्याला नैसर्गिक संख्या संच किंवा नॅचरल नंबर ऑफ सेट होल नंबर 0 1 2 3 ऑनवर्ड असंख्य हा पूर्ण संख्यांचा संच याला होल नंबर म्हणतात इंटीजर 0-2 -2 2 1 0 1 2 हा पूर्णांक संख्यांचा संच आय या अक्षराने दाखवतात क्यू हा सर्व परिमेय संख्यांचा संच रॅशनल नंबर आणि आर हा वास्तव संख्या इज रिअल नंबर संच लिहिण्याच्या पद्धती यादी पद्धती आणि दुसरी एक गुणधर्म पद्धती लिस्टिंग ऑर रोस्टर्ड मेथड ऑर रूल मेथड ऑर सेट बिल्डर फॉर्म अशा प्रकारे संचाचे प्रकार आहेत यादी पद्धत गुणधर्म पद्धत 2 4 6 8 10 12 14 या काही सर्व समसंख्या आहेत म्हणून एक्स सच दॅट एक्स एक्स हा एक्स या संचाचा असा घटक आहे की 15 लहान समनैसर्गिक संख्या ही यादी पद्धत आहे आणि ही गुणधर्म पद्धतीने असं लिहितात एक्स ही 1 ते 20 पूर्ण संख्या आहे पूर्ण संख्या बी म्हणजे कोणते 1 ते 20 एक आहे 4 आहे 9 आहे 16 आहे अशा प्रकारे या पूर्ण संख्या आहेत ज्याचे वर्गमूळ त्या त्याला पूर्ण संख्या म्हणतात ए आय ओ यू हा सी संच आहे यादी पद्धतीने तो सच दॅट एक्स एक्स ही इंग्रजीतील स्वर आहेत स्वरांचा संच आहे गुणधर्म पद्धतीने वाय सच दॅट वाय हा इंद्रधनुष्यातील रंग आहे तर मग आपण इंद्रधनुष्यातील सर्व रंग लिहू शकतो जा ता ना ही प नी पी जांभळा नार तांबडा नारंगी हिरवा पांढरा पारवा निळा आणि पिवळा अशा पद्धतीचे इंद्रधनुष्यातील रंग आहे किंवा ताना पी ही निपाजा गुणधर्म पद्धतीने पी हा संच आहे -3 मोठा आणि 3 लहान म्हणजे -2 -1 0 1 2 3 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो आणि हा 1 8 27 16 64 125 धनपूर्णांक संख्यांचा घन आहेत हे लक्षात येतं संच 1.1 पुढील संच यादी पद्धतीने लिहा समपूर्णांक संख्यांचा संच कसा लिहितात मग समपूर्णांक संख्या
यादी पद्धतीने आपण लिहू शकतो. प्रश्न पहिला, सर्व संचमधला पहिला, ए बरोबर समपूर्णांक संख्या 2, 4, 6, 8 डॅश डॅश या समपूर्णांक संख्या आहेत. अनंत आहेत. बी दुसरा प्रश्न, 1 ते 50 मध्ये सममूळ संख्यांचा संख्या, मग 1 ते 50 मधील समजा बी हा संचय आहे, सममूळ संख्या, मूळ म्हणजे काय, याच्या अवयव पडत नाही की मूळ नाही संयुक्त नाही, 2 सममूळ संख्या फक्त 2 आहे, याच्या व्यतिरिक्त कोणतीही संख्या नाही, म्हणून बी हा संच 1 ते 50 मधील सममूळ संख्या फक्त 2 आहे, बाकीच्या सर्व संयुक्त संख्या आहेत. तिसरा, सर्व ऋण पूर्णांकांचा संच, ऋण पूर्णांक, मग समजा पी हा संच आहे, सर्व ऋण पूर्णांक संख्या, मग इथं -1, -2, -3 अशा पद्धतीने आपण सर्व ऋण पूर्णांक संख्या अनंतापर्यंत लिहू शकतो. नंतर चौथा प्रश्न आहे, संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच, समजा तो क्यू आहे, संगीतातील 7 रे ग म प ध नी सा 1 2 3 4 5 6 7 6 नाही 7 रे ग म प ध नी अशा पद्धतीने संगीतातील सर्व स्वर आहे ती 7 रे ग म प ध नी प्रश्न दुसरा, खालील चिन्हात दिलेली विधाने शब्दातल्या 403 बिलॉंग्स टू क्यू याचा अर्थ, चार छे तीन हा संच क्यूचा घटक आहे. दुसरा, -2 not belongs to n, -2 हा संच यांचा घटक नाही, संच यांचा घटक नाही. तिसरा आहे, पी बरोबर पी सध्या पी ही विषम संख्या आहे, विषम संख्या, मग कसं लिहिणार यादी पद्धतीने, ही गुणधर्म पद्धती, 1, 3, 5, 7 अनंतापर्यंत अशा पद्धतीने आपण विषम संख्या लिहू शकतो. कोणतेही 2 संच यादी पद्धतीने गुणधर्म पद्धतीने लिहा. याच्यासाठी तक्त्यात दिलेली उदाहरणं आपण यादी पद्धतीने लिहिली, गुणधर्म पद्धतीने 1, 2, 3, 4, 5, 6 पैकी कोणतीही 2 उदाहरणं आपण लिहू शकतो. अशा पद्धतीने 2 उदाहरणं आपण लिहू शकतो, किंवा सॉल्व केलेली एक्झाम्पल आहेत ती पण देऊ शकतो. चौथा प्रश्न, खालील संचय यादी पद्धतीने लिहा, भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच, आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे कॉमा करून लिहायचे, जून,
जुलाई ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मे हे पीक आउट पूर्ण करून लिहू शकतो आपण. अशा पद्धतीने 12 महिने लिहायचे. सी ओ एम पी एल क्यू एल ई एल आणि टी स्मॉल अक्षर दाखवायची अशी ही कॉम्प्लिमेंट आपल्याला लिहिता येईल. ई डबल हे तरी तो एकदाच लिहायचा. अशा पद्धतीने याला यादी पद्धतीतील हे दुसरं उदाहरण होतं. मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. आता मानवाचे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्याचा संच लिहायचा. कान, नाक, डोळा, जीभ, त्वचा ही मानवाची 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आपण त्याचा संच लिहू शकतो. 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्या 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतो. 1 ते 20 मधील मूळ संख्या 1 नाही, 2 नंतर 3 5 7 यांना फक्त 2 आणि 1 3 आणि 1 5 आणि 1 7 आणि 1 अवयव पडतात म्हणून त्या मूळ संख्या आहेत. 9 नाही, 10 नाही, 11 आहे, 12 नाही, 13 आहे, 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17 आहे, 18 नाही, 19 अशा पद्धतीने सर्व मूळ संख्या आहेत 1 ते 20 मधील. अशा पद्धतीने याचं उत्तर आपल्याला काढता येईल. पृथ्वीवरील खंडांचा संच. पृथ्वीवर 7 खंड आहेत. मग आपल्याला माहिती आहे की आशिया, युरोप, नंतर ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, दक्षिण उत्तर अमेरिका. आशिया, युरोप, आफ्रिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका अशा पद्धतीने जगात 7 खंड आहेत.